भंडारा पंचायत समितीच्या सभापती तसेच उपसभापती पदाकरिता आज पार पडलेल्या निवडणुकीत धक्कादायक अशी युती दिसून आली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीने हात मिळवणी केली. त्यात सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला बंडू चेटुले तर उपसभापती भाजपचे प्रशांत खोबडागडे यांची निवड करण्यात आली. भरपूर समस्या आहेत गावकऱ्यांच्या, ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या समस्या आहेत, जे उपक्रम आहेत ते म्हणजे आम जनतेपर्यंत पोहोचत नाही आहेत. आणि ते जे काही उपक्रम आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, सरकारी माध्यमातून, ते मी ग्रामस्तरावर पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आमच्या उच्च श्रेष्ठींनी हा घेतलेला निर्णय आहे आणि हा आम्हाला मान्य आहे. त्यांची जे काही जनतेची विकास कामं आहेत ते दोन्ही पक्ष मिळून करणार आहेत असं ठरलेलं आहे. आणि पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार ही युती या ठिकाणी झाली. त्या युतीमुळे कुठलीही अडचणी येणार नाही आणि ठरल्याप्रमाणे जी विकास कामं आहेत ती दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने करतील. पंचायतमध्ये येणारा सगळा जनतेचा जो मनो होता त्यामुळे त्यांचा मान ठेवून भाजपाने जी युती करण्यात आली आणि त्याच्यात मला उत्सवामध्ये पण आमच्या सगळ्या सदस्यांच्या प्रयत्नामुळे आणि नेत्यांमुळे मला उत्सवामध्ये पण मिळावं. माननीय खासदार साहेबांनी यांनी युती करून घडवून आणली आणि आमचे तालुका अध्यक्ष विनोद बांधते यांनी जी युती केली त्या युतीच्या ह्याच्यावर आमच्या सदस्यांच्यामुळे मला आज उत्सवामध्ये पण मिळावं. आणि मी हे पूर्ण 2.5 वर्ष पंचायत समितीच्या मार्फत जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. याचा परिणाम आता अगदी काही दिवसावर होऊ घातलेला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती या निवडणुका दिसून येईल का? हो बरोबर, हाच जो युतीचा हे आहे हीच युती जिल्हा परिषद सुद्धा कायम राहील असं वाटतं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.